तालुक्यातील राजापूर येथील प्रयोगशील शेतकरी दाम्पत्याने गुलछडी या पिकाचे भरघोस उत्पादन घेऊन पंचकृषीत नवा आदर्श निर्माण केलाय. प्रयोगशील शेतकरी रेशमा रमेश बोबडे आणि रमेश बोबडे या दाम्पत्याने गुलछडीचं उत्पादन घेऊन आज अखेर 1.5 लाख रुपयांचं उत्पन्न मिळवलंय. आमचं गाव जवळजवळ 100% बागायत असून फुलाचे आम्ही बहुतेक सर्व गावातील शेतकरी फुलाचं उत्पन्न घेत असतात आणि फुलशेती करून ती फुलशेती मार्केटला नेत असतात. तर याचं असं आहे, ही काडी आहे आणि तोडायची वेगळी आणि ही काडी वेगळी. तर गुलछडीमधील काडी ही काडीचं एक 10 काड्याचं एक बंडल बांधून आम्ही मार्केटला पाठवत असतो आणि फुलं तोडून ती किलोवर जात असतात. अशा प्रकारचे आम्ही फुलाची बागायत करत असून अतिशय उत्कृष्ट असं त्याच्यातून उत्पन्न मिळतं. निशिगंधाच्या फुलांचा वापर गजरे, माळा, वेण्या, पुष्प सजावट, सुगंधी द्रव्य निर्मितीसाठी होत असल्याने या फुलांना वर्षभर बाजारात मागणी असते. तसेच या फुलांना बाजारभावही चांगला मिळतो. रमेश बोबडे यांनी आधुनिक तंत्रज्ञान, हवामान, पाणी, वातावरण आणि उपलब्ध मजूर यांच्यामध्ये समन्वय साधत नगदी उत्पादन देणारं गुलछडी पीक घेतलं. विशेषतः थंडीच्या काळात या फुलांची काळजी घ्यावी लागते. तसेच आवश्यकतेनुसार तापमानातील बदलानुसार पाणी देखील द्यावं लागतं. प्रत्येक महिन्यातील सण, गणपती उत्सव, दसरा, दिवाळी तसेच खास करून लग्नसराईमध्ये गुलछडी फुलांना मोठी मागणी असते. वर्षात, उन्हाळ्यात आणि दिवाळीत लग्नसराईचा हंगाम असतो. अशा वेळी गुलछडीला प्रति किलो 50 रुपये ते 150 रुपयांच्या दरम्यान दर असतो. अन्य कालावधीत मागणीनुसार या फुलांना दर मिळतो. पुणे येथील गुलटेकडी फुलबाजार येथे या फुलांची विक्री केली जाते.